सुख आहे ना हे कुठल्याच बाजारात विकत मिळत नाही. कितीही पैसे द्या तरी सुख विकत भेटत नाही. कारण काय माहिती का, या संसारामध्ये फार दुःख आहे. आपल्याला सुख कुठंच मिळणार नाही. बरेचसे प्रमाण आहेत, दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार दुःखमुळं बरेचसे तरीकणी प्रमाण आहे. दुःख आहे सख्खे भाऊ पक्के वैरी. तो पिक्चर ऐकलास ना, सख्खे भाऊ पक्के वैरी, अशी त्यांची गोष्ट आहे. सुख आणि दुःख हे लहान होते. लहान असताना ते त्यांच्या मित्रांसोबत खेळत होते. खेळता खेळता ते मित्र काय करायचे, सर्व सुखासोबतच खेळायचे. दुःखासोबत कुणी खेळायला तयार नाही. आपल्याला जरी विचारलं सुख पाहिजे की दुःख पाहिजे, आपण काय म्हणतो, सुखच पाहिजे. मग ते मित्रही सुखासोबतच खेळायला लागले. दुःखासोबत खेळायला कुणी तयार नाही. मग दुःख हा दुःखी झाला आणि आईकडे गेला. आईकडे गेल्याच नंतर आईला म्हणतो, आई माझी काय चुकी, मी दुःख म्हणून जन्माला आलो. मलाही वाटतं मित्रांसोबत खेळलं पाहिजे, मलाही वाटतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये गेलं पाहिजे. मग ती आईच होती. सुख आणि दुःखाची आई कोण आहे, तर सुख आणि दुःखाची आई नियती आहे. आपण म्हणतो ना हे सर्व नियतीचीच खेळ आहे बरं का, असं म्हणतो आपण. मग ती नियतीचेच दोन्ही मुलं आहे. मग त्या आईने काय केलं, सुखाला घरामध्ये बोलून घेतलं. सुखाचे कपडे काढले, दुःखाला घातले. दुःखाचे कपडे काढले आणि सुखाला घातली. ती म्हटली, जा आता खेळायला. आणि ते खेळायला आले. आले बरं का, ते खेळायला आले. आल्याच्या नंतर मग ते त्या मित्रांनी काय केलं, त्या दुःखालाच सुख समजून त्याच्यासोबत खेळायला. आणि आजपर्यंत तेच चालू आहे. या दुःखरूपी संसाराने सुखाचे कपडे घातले आणि आपण त्याच्यासोबतच खेळतोय. त्या दुःखरूपी संसाराने सुखाचे कपडे घातले म्हणून आपल्याला वाटतं संसारात फार सुख आहे. पण संसारात सुखच नाही. सुख पाहता जवळ पडे दुःख पर्वत, एवढं दुःख आहे, फार दुःख आहे. बघा एका गावामध्ये काय झालं, वाघ आला. वाघ आल्याच्या नंतर एका माणसाच्या मागं लागला. मागं लागला तो माणूस पळतोय पुढं वाघ त्याच्या मागे, तो पुढं पळतोय वाघ त्याच्या मागे. पळता पळता ते गावाच्या बाहेर गेलं. गावाच्या बाहेर पळता पळता शेतामध्ये गेला. रात्रीची वेळ झालेली होती. त्याने शेतात काही विहीर पाहिलीच नाही. तो डायरेक्ट विहिरीमध्ये, डायरेक्ट विहिरीत न पडता त्याने एका फांदीला धरून ठेवलं. फांदीला धरून ठेवलं. धरल्याच्या नंतर मग त्याने काय विचार केला, वाघ गेला की मग आपण वर येऊ निघून. पण तो वाघ काय जायला तयार नाही. वाघ हा कनिष्ठ वृत्तीचा प्राणी, त्याची ते शिकार साधल्याशिवाय तो जात नाही. मग वाघाने विचार केला, हा कधी ना कधी बाहेर, हा थोडी मुक्काम करणार, तो कधी ना कधी बाहेर येईल. मग असं म्हटल्याच नंतर वाघ डायरेक्ट तिथंच बसून राहिला. मग याने विचार केला, वाघ काय जायला तयार नाही. हाताला कळ लागती, फांदी धरली, मग हात दुखतोय. मग आपण एक काम करू, पाण्यामध्ये उडी मारून घेऊ. पाण्यात त्याने बघितलं, खाली नागोबा, वरती वाघोबा, पाण्यात नागोबा. मग त्याला काही खाली उडी मारताय ना. मग त्याचा हात दुखायला लागला. त्याची चळवळ हालचाल चालू झाली. हालचाल चालू झाली. त्याने ज्या फांदीला धरलं होतं त्या फांदीवरती मधाचं पोळ बसलेलं होतं. आणि ते माशा उठल्या. ते पोळ उठल्याच नंतर सर्वीकडे त्याला माशा चावायला लागल्या. सर्वीकडे माशा चावताय. किती दुःख आहे, थोडं दुःख आहे का. वरती वाघोबा, खाली पटपट बोलत जरा, खाली नागोबा, हातही दुखतोय, सर्वीकडे माशाही चावतोय. किती दुःख आहे. एवढ्या दुःखामध्ये त्याच्या तोंडामध्ये वरून एक मधाचा थेंब पडतो. तो म्हणतो, वाह किती गोड आहे. तसा संसार आहे. एवढ्या दुःखामध्ये आपल्याला एखादी गोष्ट चांगली वाटली ना, आपण म्हणतो वाह संसार किती गोड आहे. आपल्या पोराचं लग्न झालं का आपल्याला वाटतं वाह संसार किती गोडे. पोराला पोरग झालं का आपल्याला काय वाटतं, संसार किती गोडे. म्हणजे क्षणिक सुख आहे संसारामध्ये, सर्वीकडे दुःख आहे. मग काय तुकोबार काय म्हणतात, या सुखाचे अलंकारच आम्ही परिधान केलं. थोडस सुख नाही मिळालं आम्हाला, सर्व सुख मिळालं. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुल्ल तसं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरोबर आहे का नाही. सर्वांनी हात वरती करा. बघा हात वरती का करायला लावले याचा फायदा मी भजन झाल्यावर सांगणार आहे, आता नाही सांगणार. ज्यांना करायचं त्यांनी करू शकतात, नंतर म्हणायच नाही आधी काबर नाही सांगितलं, आताच सांगते. विठोबा रखुमाई रखुमाई रखुमाई.
सांगितलं बरोबर सर्वांनी हात वरती केले भजन केलं चिंतन केलं नामस्मरण केलं सर्वांचेच आभार मानते आणि न सांगता हात खाली केल्यामुळे डबल आभार बघा मी काय काय लोक म्हणतात बरं का हा खाली हात करून सुद्धा भजन होतंय वरती हात करायची काही गरज नाही पण तुम्हाला सांगून जाईल वरती हात का करायला लावले बरं का ज्या वेळेस लहान बाळ असतं बरं का लहान बाळ आपले वडील घरात बाहेरून कुठून घरात आल्याच्या नंतर ते पळत पळत जातं आणि आपल्या वडिलांना असं वरती हात त्याला काय वाटतं आता आपल्या वडिलांनी आपल्याला घ्यायला पाहिजे मग त्याला त्याला जर घेतलं कडेवरती घेतलं तर त्याला असं वाटतं या जगामध्ये आपल्यासारखं सुखी कुठलाच माणूस बरोबर आहे की नाही आपल्यासारखं त्या ठिकाणी कुणीच नाही असं त्याला वाटतंय मग आपणही त्या पांडुरंग परमात्म्याचे त्या जगाच्या मालकाचे आपण लेकर तो आपला बाप आहे कधीतरी आपल्यालाही वाटलं पाहिजे त्याने आपल्याला कडेवरती घेतलं म्हणून आपण त्याला वरती हात केले पाहिजे की या संसारातून या मायेच्या दुःखातून तू आम्हाला एकदाच त्या ठिकाणी हे कर मोक्षाची प्राप्ती करून दे असं आपण देवाकडे मागणं केलं पाहिजे आपण मागितलं पाहिजे की तू आम्हाला कडेवरती उचलून घे याच्यासाठी हात वर करायला लावले बघा वेळ संपलेला आहे जाता जाता एवढंच सांगेल आज आपल्या मुलांमुलीवरती संस्कार करणं ही काळाची गरज आहे अलीकडे शिक्षणाने फार मोठे होतात मुलं मुली पण संस्कार काही राहत नाही बरं का शिक्षण देता देता काय होईल आपल्या मुलाला फार मोठं आपण शिक्षण देऊ तो त्या ठिकाणी फार मोठं शिक्षण करेल शिक्षण केल्यानंतर चांगल्या मोठ्या जॉबला लागेल पैसा कमवेल मोठा बंगला बांधेल पण त्या बंगल्यात आपल्याला ठेवेल की नाही गॅरंटी का संस्कार जर केले तर कितीही मोठा झाला तरी आई वडिलांना आपल्या प्रेम केल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण संस्कार केले पाहिजे आणि महिलेमध्ये फार ताकद आहे आता जगदंबेचा उत्सव चालू आहे महिलेमध्ये फार ताकद आहे एका महिलेने इतकं त्या ठिकाणी आपल्या मुलावरती संस्कार केले की त्या मुलाने या स्वराज्याची स्थापना केली ही कुणाची पुण्याई आहे जिजामाताची पुण्याई आहे बघा एका गाण्यामध्ये गोड वर्णन बघा माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला तो बापाचा बाप वाग शुभा शपथ घेतली स्वराजाची आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची जनकल्याणाची शिकवणा जगद्गुरु तुकोबाची जनकल्याणाची शिकवणा जगद्गुरु तुकोबाची तोरण बांधले स्वराजाचे या तोरणा गडाला तोरण बांधले स्वराजाचे या तोरणा गडाला छत्रपती शिवाजी महाराज की तो बापाचा बाप वाग शुभ जन्मला तो बापाचा बाप वाग शुभ जन्मला बापाचा बाप वाग शुभ जन्मला तो बापाचा बाप गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमीर हर हा गरजा शिवाजी राजा शिवाजी राजावरती आई साहेब जिजाऊ मातांनी इतके संस्कार केले की त्या संस्काराच्या जोरावरती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि संपूर्ण त्यांचंच नाव आचरण शुद्ध जो राजा आहे आचरण शुद्ध राजा म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते शिवाजी महाराज म्हणून आईने संस्कार केले म्हणून या ठिकाणी एवढी प्रगती झाली आपली जवळजवळ वेळ संपलेलीच आहे झालेली सेवा भगवंताच्या चरणी ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम आता सर्व चाल वगैरे काहीच नाही होणार फार वेळ झालेला आहे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर रुलत असो या ठिकाणी सर्वांचेच आभार मानते आणि आपल्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी फुल स्टॉप देते ज्ञान
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय 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 ज